सर, मंकीपॉक्सचा नक्की कसला आजार आहे आणि ठाणे जिल्हा आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे ते सर? मंकीपॉक्समध्ये टीव्हीमध्ये मीडियामध्ये बऱ्यापैकी चांगल्या बातम्या त्यात लोकांना याचं नॉलेज बऱ्यापैकी आत्ता आलेलं आहे. जसं कोरोना काळात सगळ्याच लोकांना कोरोना काय आणि कसं आहे आणि काय ट्रीटमेंट आहे तशा पद्धतीने आता इथे सुरू झाले आहेत. लोकांना माहिती आहे की ह्या प्राण्यापासून माकडापासून मंकीपॉक्स नावानुसार माकडापासून माणसात आलेला आहे. युरोपियन कंट्रीमध्ये आहे, 19 कंट्रीमध्ये पसरलेला आहे आणि हा सुरुवातीला मंकीपासून जरी माणसात आला तर माणसातकडून माणसाला ट्रान्समिशन होतो आहे. चामडीला कुठे कट असेल, जखम असेल त्याच्याद्वारे होऊ शकतो किंवा श्वसनाद्वारे होऊ शकतो किंवा डोळ्यातनं किंवा नाकातनं किंवा तोंडातनं म्युकोजा जे आहे ते एक्सपोज झाल्या तर ते होऊ शकतं. त्याच्यामुळे याला ट्रान्समिशन जरी कम्युनिकेबल डिसीजमध्ये आहे तरी एवढं कोरोनासारखा जास्त ट्रान्समिशन होईल की नाही याच्याबद्दल काही आवश्यकता आहे. 19 कंट्रीमध्ये जगात आलं आहे, मेनली युरोपियन कंट्रीमध्ये आहे. अजून भारतात कुठली केस हे केलेली नाही. डेथ बदल याच्यामध्ये नाही, जर डेथ वगैरे नाही त्याच्यामुळे असं घाबरण्यासारखं नाही. आणि असं बघितलं व्हायरस हा चिकन पॉक्स जो कांजण्याचा होतो त्याच्यासारखा आहे, त्याच्यामुळे सेल्फ लिमिटिंग डिसऑर्डर आहे. आणि सपोज जर जास्त पसरलं आहे आपल्याकडे तर येणे आपण कोरोनासाठी जी चौथी वेव्हची तयारी करतो आहे, आपण बेड अवेलेबल केले, व्हेंटिलेटर्स आहेत आपल्याकडे, मेडिसिन खूप प्रमाणात आहे, अँटीव्हायरल जे मेडिसिन्स आहेत ते बऱ्याच प्रमाणात आहे आपल्याकडे आणि आपण बऱ्यापैकी कोरोना काळातली जी तयारी ठेवली ती इकडे कामाला येतील. ऑक्सिजन वगैरे जर लागत असेल आपल्याला प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन ठाणे जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे किंवा कुठं आरोग्य यंत्रणेमध्ये अवेलेबल आहे. घाबरून जाण्यासारखं नाही आहे, फक्त एक आलस तर बेसिकली कोरोना जसा नवीन आजार होता तसा नवीन